नानाभाऊ, जागा वाटप जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. पूर्व विदर्भामध्ये तर सगळ्या 32 जागांच्या महाविकास आघाडीने जाहीर केले आहेत. आणि आता जे एक काही दिवसापूर्वीपर्यंत एक संघर्षाचं वातावरण दिसत होता तो निवडलाय. असं आहे की सीट शेअरिंग हा जो इश्यू आहे हा शेवटच्या दिवसापर्यंत चालत राहत आहे. अजूनही एक दोन जागेबद्दलचं महाराष्ट्रामध्ये विषय आहे. ते हायकमांड आमचे संपर्कात आहेत आमच्या दोन्ही अलायन्सबरोबर. आमचे मित्रपक्ष आहेत त्यांच्या पण चालूच आहे चर्चा. आणि त्यामुळे जवळपास आता हे सगळं समाप्ती जागा वाटपाच्याकडे आम्ही चाललेलो आहोत. आणि आता महाराष्ट्र वाचवण्यासाठी महाराष्ट्र महाविकास आघाडीला जिंकणं ही आमची भूमिका आहे. तुम्हाला ते आकडे कुठून येतात मला माहिती नाही. माध्यमामध्ये असं काही ठरलेलं नसतं, पण तुम्ही लोकांनी कधी ते आकडे तुम्ही टाकत राहतात, आम्ही बघत राहतो. सोलापूर दक्षिणमध्ये जी टायपिंग मिस्टेक झाली आहे ती टायपिंग मिस्टेक आम्ही करू शकतो असं संजय राऊत म्हणाले. बघा, आमच्या हायकमांडने घेतलेला निर्णय आहे, त्या पातळीवर ती चर्चा होईल असं मला वाटतं. यामध्ये राज्य म्हणून आम्ही काही त्याच्यावरची प्रतिक्रिया देणार नाही. पूर्व विदर्भामध्ये नाही, त्यांनी तुम्हाला आपण पाहिलं असेल की संजय राऊतांनी सांगितलंच आहे की आम्ही दर्यापूरच्या ऐवजी दिग्रस दिलेला आहे असं त्यांनी सांगितलं. विषय संपला. कोल्हापूरमध्ये बघा, हे थोडे दिवस चालत राहणार आहे. भाजपमध्ये तर कपडे फाडतात आहेत, हे आखरी हे सगळी प्रक्रिया चालत राहणार आहे. याला तिकीट मिळाली नाही तर तो नाराज, त्याला मिळाली नाही तर तो नाराज, आणि त्याला मिळाली तो आनंदात असतो. तर त्यामुळे हे सगळी प्रक्रियाचा भाग आहे. नागपूर विभागामध्ये 32 जागांमध्ये शिवसेना युबीटीला एक जागा मिळाली आहे, त्याची पण नाराजी ते व्यक्त करत आहेत. त्यांचे असं आहे, त्यांची नाराजी काय असेल त्यांचं व्यक्तिगत मत आहे. मग आम्ही म्हणायचं की कोकणात आम्हाला काहीच मिळालं नाही, पण हा विषय नाही आहे. संजय राऊतांनी ह्या सगळ्या विषयाला क्लोज केलं पाहिजे. आता विरोधकांच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे, ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संजय राऊतांनी आता आपली भूमिका विरोधकांच्या तर आपली तोप जास्त टाकली पाहिजे असं माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे. तुमच्या विरोधात उमेदवार मिळत नाही आयात करण्याची वेळ साकोलीमध्ये भाजपवर. बघा, त्या त्या पक्षाचे त्यांचे निर्णय असतात, त्यामुळे मी आता त्याच्यावरची काही प्रतिक्रिया देणं ही काही भूमिका नाही. आणि विरोधी पक्ष मला काही बिनविरोध निवडणूक तिथं निवडून येऊ देणार नाही, कुणी तर कॅन्डिडेट ठेवणारच आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातला अंतर्गत ही बाब आहे. त्याच्यामुळे उद्या आखरी तारीख आहे फॉर्म भरायची, त्यामुळे ते लोक काय निर्णय घेतील तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. ते बरोबर आहे, सगळीकडेच हा प्रश्न आहे. एवढा मोठा एंटायर महाराष्ट्र, सगळा महाराष्ट्र मोठा आहे. तीन पक्ष आमची मुख्य अलायन्स आहे आणि आमच्यासोबत असलेले मित्रपक्ष त्यांचा अलायन्स आहे. त्यामुळे काही जिल्हे कोणत्या पक्षाला मिळणार नाही अशा पद्धतीची प्रक्रिया होणारच आहे. जवळपास 10-12 जिल्हे आम्ही तिथं उमेदवार नाही दिलेले आहेत, त्याच्यामुळे ते सगळा प्रश्न होणार आहे. पण आत्ता संघटना हा महत्त्वाचा भाग आहे, कुठल्याही पक्षाच्या संघटनेचा महत्त्वाचा भाग असतो. पण आज महाराष्ट्र वाचवणं हे दायित्व काँग्रेस पक्षाचं जास्त आहे. आणि महाराष्ट्र चुकून समजा या महायुतीच्या हातात गेला तर मी तुम्हाला सांगतो की थोडाफार जो महाराष्ट्र यांनी वाचवून ठेवलेला आहे तोही पूर्णच्या पूर्ण विकून गुजरातचं पूर्ण कंट्रोल आपल्या महाराष्ट्रावर आलं असं तुम्हाला पाहायला मिळणार. रामटेकचा तिढा त्यामध्ये एक भावना आहे, म्हणजे आता कोकणाबद्दल तुम्ही बोलले, काँग्रेसने त्याग केला, पण त्या तुलनेत जसं काँग्रेस विदर्भात ताकद आहे त्याप्रमाणे मात्र ठाकरे गट आणि राष्ट्रवादीने सुद्धा घेतलाय, कुठेतरी काँग्रेसवर कुठेतरी वरचढ होण्याचा प्रयत्न वाटतो. नॅशनल पक्षाच्या सगळ्या म्हणजे मग भाजपचंही असेल किंवा आमचं काँग्रेसचं असेल, जे आमच्या अलायन्स असतात त्यांना सांभाळणं हे नॅशनल पक्षाची जबाबदारी असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्या तुम्ही म्हणला, तुम्ही ज्या वेदना कार्यकर्त्याच्या म्हणतात त्या वेदना मी कार्यकर्ता म्हणून माझ्याही आहेत. पण आखरी अलायन्स हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग असतो. आणि मग जी काही भूमिका घेऊन आम्ही चाललो, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला आम्ही महाराष्ट्रामध्ये जी ताकद द्यायला पाहिजे होती
ती या महायुतीनं उलट त्या विचाराला गाडलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं सुद्धा त्याला अपमानित करणं, त्यांना कलंकित करणं हे कमिशनखोरीच्यामुळे त्यांनी त्या शिवाजी महाराजांनाही त्यांनी सोडलं नाही. त्यामुळे या लोकांची मानसिकता काय, काल आपण पाहिलं की आमचे नेते थोरात साहेब त्यांच्या मुलीच्याबद्दलचं भाजपकडून जे वक्तव्य आलं ते महिलांचा अपमान हा भाजपचा पहिलेपासूनच मानसिकता राहिलेली आहे, त्याचंही दर्शन काल आपल्याला पाहायला दिसलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे अलायन्सचा जो विश्व आहे तो उद्यापर्यंत संपून जाईल, पण महाराष्ट्र वाचवणं, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला न्याय देणं, महाराष्ट्राच्या तरुणांना न्याय देणं, महाराष्ट्राच्या गरिबांना न्याय देणं आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं जे टॅक्सेस या सरकारने वाढवलेले आहेत, ती महागाई वाढलेली, ती महागाई कमी करणं हा आमचा मुख्य उद्देश आहे. शाहू फुले आंबेडकर विचार हा जागतिक पातळीवर त्या विचाराची नेहमी त्याचा गौरव केला जातो, पण या भाजपने त्याला काढण्याचं पाप केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या विषयाची लढाई काँग्रेस पक्ष लढते आहे. त्यामुळे ह्या घटना ज्या आहेत जागा वाटपाच्या कार्यकर्त्यांच्या भावना, मी त्यांना आवाहन करणार कार्यकर्त्यांना ही वेळ महाराष्ट्राला वाचवण्याची आहे, त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित यावं आणि महाविकास आघाडीला निवडून द्यावं असं मी आवाहन करतो. रामटेकचा तिढा सुटला आहे की तिथं सांगली बॅटल होईल अशा पद्धतीची चर्चा आहे सोशल मीडियावर. आमचा प्रयत्न आहे की असं कुठेही होता कामा नये हे आमच्या काँग्रेस पक्षाकडून आमचा प्रयत्न आहे. पण काय काँग्रेसने उभाटाला सोडली म्हणावी काय प्रयत्न सुरू आहे. आम्ही आहे ती जागा मागितलेली आहे, म्हणून तुम्हाला सांगितलं की 2-4 जागेचा जो वाद आहे तो अजूनही आहे, तो उद्यापर्यंत त्याला निवडेल असं आम्हाला वाटतं. काल 14 उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यामध्ये काय उमेदवार बदलावे लागले काय झालं त्याला काही अडचण काय? अरे आमच्या पक्षाचा निर्णय, अडचण काय? आम्हाला धनगर समाजाला त्या ठिकाणी नेतृत्व द्यायचं होतं, त्यामुळे लहूजी सेवाळे जे आहेत ते धनगर समाजाचे मोठे नेते आहेत आणि योगायोगानं त्यांनी निवडणूक पहिले ते निवडणूक लढायला तयार नव्हते, पण त्यांनी सांगितलं की मी निवडणूक लढतो आहे आणि म्हणून आम्ही लहूजी सेवाळे यांना धनगर समाजाच्या नेत्याला त्या ठिकाणी प्रामुख्यानं ती संधी दिलेली आहे. आहे ती खंत आम्हाला वंजारी आणि बंजारा या दोन जातीला आम्हाला, कारण की जागा वाटपामधल्या जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये आम्ही या दोन समाजाला, पण सरकार आल्यानंतर या दोन्ही समाजाचा सर्वांगीण विकास आणि त्या समाजाला नेतृत्व देण्याची भूमिका ही काँग्रेसची राहणार आहे. अनिस अहमद कुठंतरी नाराज असल्याची चर्चा आहे, अनिस अहमद कुठंतरी नाराज असल्याची चर्चा आहे, वेगवेगळ्या वंचितसोबत जात असल्याची चर्चा आहे. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, ते असं करणार नाही असं मला वाटतं. कुठं आहे तेली समाजातले? आम्ही आता 2 उमेदवार विदर्भात दिलेले आहेत. आता पूर्व विदर्भ आणि हा विषय नसतो, याला सगळ्या समाजाला त्या ठिकाणी संधी मिळावी हा प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या वतीनं झालेला आहे. आमचे नेते राहुल गांधींची पण सुद्धा हीच भूमिका होती, सगळ्याच सामाजिक व्यवस्थेला संधी मिळावी अशी राहुलजींची इच्छा आहे आणि त्यांचं स्वप्न पण आहे. पण जागा अलायन्स म्हणजे ही निवडणुका आम्ही अलायन्समध्ये लढल्यामुळे आम्ही सगळ्या समाजाला ही संधी देऊ शकलो नाही, पण काँग्रेसची भूमिका सगळ्या समाजाला या निवडणुकीनंतर कसं आम्हाला सगळ्या पक्षाच्या संघटनेमध्ये असो की सत्तेमध्ये असो त्यांना सामील कसं करता येईल आणि त्यांना त्या समाजाला न्याय कसा देता येईल ही भूमिका आमचे नेते राहुल गांधींची आणि ती भूमिका आम्ही सगळेजणच मांडतो आहे. आणि विशेष करून जे महाराष्ट्रामध्ये या भाजपने महाराष्ट्राचं जी संस्कृती खराब करण्याचं पाप जे केलेलं आहे की त्याच्यामध्ये मराठा वर्सेस ओबीसी, धनगर गोवारी वर्सेस आदिवासी, हे जे काही राज्यामध्ये फूड जे पाळून ठेवलेली आहे, सामाजिक तेढ जे निर्माण करून ठेवलेलं आहे, त्यासाठी जातीनिहाय जनगणना हा आमचं पहिलं प्राधान्य राहणार आणि त्याच्या माध्यमातून या समाजांना सगळ्या न्याय कसा देता येईल, त्यांना मुख्य प्रवाहात कसं आणता येईल ही भूमिका आमची काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडीची राहणार. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही, सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा.